आरएनए इव्हेंट्स, द सोलापूर कंझ्युमर डिस्ट्रीब्युटर असोसिएशन आणि यस न्यूज मराठीच्या वतीनं संगमेश्वर कॉलेजच्या मैदानावर आयोजित केलेल्या महिला महोत्सवाचं आणि प्रदर्शन विक्रीचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, सोलापूर कंझ्युमर डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे धवलभाई शहा, विनोद अग्रवाल, आरएनए इव्हेंट्सच्या राही होमकर, यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी प्रसाद चोरगुड्ड, विजय जोशी, हर्षवर्धन शहा, धवलभाई शहा, मोनिश पटने, केशव काबरा, राहुल दोशी, दिलीप चौधरी, विद्या मनुरे, आसावरी सराफ, शोभना सगर, सोनल कटके, तुषार पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रथमच या ग्राउंडवरती अशा पद्धतीचा एक चांगला इव्हेंटला ही जागा वापरली जात आहे याचा मला खऱ्या पद्धतीने आनंद आहे. अशा पद्धतीचे इव्हेंट्स झाले पाहिजे जेणेकरून आपले प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी विक्रेत्यांना एक व्यासपीठ मिळतं असं मला वाटतं. आणि तशाच पद्धतीनं आता होमकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या निमित्तानं वेगवेगळ्या अशा स्पर्धा, महिलांच्या ज्या कलागुणांच्या स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या निमित्तानं सोलापूरकरांना एक मेजवानी या निमित्ताने मिळते, व्यासपीठ मिळते आपली कलागुणा दाखवण्याची आणि त्या स्पर्धेमधून चांगले कलाकार निर्माण व्हावेत अशा प्रसंग या निमित्ताने होतोय. राहीला खरंच मनापासून आणि अग्रवालांना मनापासून मी धन्यवाद देऊ शकते की आज एक महिलांसाठी व्यासपीठ या ठिकाणी तयार करून दिलेलं. महिलांना खूप, महिलांजवळ कला कौशल्य आहे, खूप काही त्यांनी करू शकतात. आज हा फेस्टिवलच्या माध्यमातून 4 दिवसाचा हा फेस्टिवल आहे. तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रम ते या ठिकाणी आयोजन केलेले आहेत, काही खेळसुद्धा या ठिकाणी घेतलेला आहात आणि त्यांच्यानंतरनं काही स्टॉल्समध्ये फूडचंसुद्धा स्टॉल आहे, काही गृहउपयोगीसुद्धा स्टॉल आहेत. म्हणजे हा सर्व प्रकार एका छताखाली तुम्ही आणून या ठिकाणी उभा केला, एक व्यासपीठ या ठिकाणी तयार सोलापूर शहरात होतोय. आपण पाहतोय की राही ओमकर यांना आपण ओळखतोय आणि दडपणाऱ्या महिलांसाठी तिनं एक मोठं व्यासपीठ उभा केलं. अनेक क्षेत्रातल्या महिला तिला जॉईन झालेत, अनेकांना त्यांनी मार्केट मिळवून दिले, त्यामुळं अनेक महिला स्वतःच्या पायावर उभं राहिलेत. अनेक महिलांना पुणे मुंबईचं मार्केट देखील तिनं मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे ह्या धडपडणाऱ्या महिलांसाठी, महिलांच्या विकासासाठी तिने केलेलं काम निश्चित कौतुकास्पद आहे. अनेकांना बोलतं केलं, अनेकांना घराच्या बाहेर काढलं, अनेकांना एक चांगला व्यवसाय निर्माण करून दिला आणि अनेक महिला स्वावलंबी झाले, हे निश्चित कौतुकास्पद आहे. 2011 आपण कंझ्युमर एक्सपो केला होता, इव्हेंट ती सुद्धा माझ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची पहिली सुरुवात होती आणि पहिला मोठा इव्हेंट होता. त्या इव्हेंटमुळे आज हे मोठं आपण वर्ल्ड ऑफ वुमनहूड असेल किंवा कंझ्युमर एक्सपो असेल मोठ्या प्रमाणावरती आपण करतो आणि यावर्षी सुद्धा 4 दिवस आपण हा इव्हेंट करतोय आणि त्यामध्ये 11 वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहेत आणि साधारण त्यांना फर्स्ट सेकंड थर्ड असे प्राइजेस आपण ठेवलेले आहेत. 3 दिवसामध्ये या स्पर्धा होणार आहेत आणि 4th दिवशी म्हणजे 29 जानेवारीला झी मराठीचे 11 कलाकार इथे येणार आहेत. काडाजी साहेबांनी आम्हाला वरचीवर द्यावं आणि ते ग्राउंडचं फायदा झाला तर फायदा करून नुकसान काही होऊ देणार नाही. आणि कृपया संस्थेलाही या माध्यमाने डेव्हलप करायला थोडंसं फंड्स अवेलेबल आहेत. मॅडमने आम्ही विनंती करतो, आम्हाला ज्यादवी काही लागेल तुमच्या कार्यकाळात तरी आम्हाला थोडी सहकार्य करत जा, जेणेकरून आपल्याला सोलापूरचं ब्रँडिंग करायचं. आमच्याकडे बघेल लोक आहे, आम्हीच निराश आहे. बाहेरच्या विचारतो काय काय नाही आमच्या गावात कारण काय नाही सोलापूर, आम्ही तर आमचं ऍडव्हान्स हे करतो प्रपोजल. गेल्या 6 वर्षापासून सोलापूरकरांना एकाच छताखाली विविध प्रकारचे साहित्य पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी उपलब्ध करून देणारा आरएनए इव्हेंट्सचा वाव वर्ल्ड ऑफ वुमनहूड हा महिला महोत्सव आणि सोलापूर कंझ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचा कंझ्युमर एक्सपो 2019 यंदाच्या वर्षी 26, 27, 28 व 29 जानेवारी 2019 दरम्यान संगमेश्वर कॉलेज मैदान 7 रस्ता सोलापूर येथे होत आहे. वॉव वर्ल्ड ऑफ वुमनहूड राज्यस्तरीय महिला महोत्सव आणि कंझ्युमर एक्सपो 2019 यंदाही भव्य प्रदर्शन व विक्री, महिलाविषयक विविध गुणदर्शन स्पर्धा, सिने कलाकारांसमवेत गप्पा टप्पा या सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच रक्तदान व नेत्रदान शिबिर आदींचाही समावेश आहे. तसेच यंदाच्या
या राज्यस्तरीय महोत्सवात 100 विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत. यामध्ये किचन अप्लायन्सेस, साडी, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी, मसाले, सौंदर्य प्रसाधने, वाहने, घरगुती उपकरणे, बचत गट, शोभिवंत वस्तू, आर्ट अँड क्राफ्ट, भेटवस्तू, फर्निचर, इन्शुरन्स, खाद्यपदार्थ आदी विविध वस्तूंचे स्टॉल्स राहतील. यंदा या महोत्सवात सुमारे 50,000 नागरिक भेट देतील अशी अपेक्षा आहे.